नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे आपल्या मराठी शाळा या आपल्या आवडत्या चॅनलवर। आणि आज आपण एक खूप गमतीदार असा प्रयोग घेऊन येणार आहोत। या प्रयोगाद्वारे आपण केंद्रोत्सारी बल याचा अनुभव घेणार आहोत आणि केंद्रोत्सारी बल म्हणजे काय हे आपण समजून घेणार आहोत। तर बघा, या प्रयोगासाठी आपल्याला साहित्य लागतं, एक चिकट टेप, एक पेन लागतोय। पण पेन आपल्याला अशा प्रकारे घ्यायचा आहे की त्याच्या दोन्ही साईडचे जे हे असतात, म्हणजे दोन्ही साईडने जो बंद केलेला असतो तो काय करायचा आहे, मोकळा करायचा। बघा, या साईडनी आणि या साईडनी आपण काय केलं आहे, पेन मोकळा केला। एक कप लागतो आपल्याला, शक्यतो आपण इथं स्टीलचाच कप घेऊ। कशामुळं? कारण जर प्रयोग करताना जर कप खाली पाडला तर फुटण्याची शक्यता असते। स्टीलचा कप जरी खाली पाडला तरी फुटणार नाही। आणि काय करायचंय, आपल्याला एक दोरा घ्यायचा। अगदी थोडक्या साहित्यामध्ये खूप काही आपल्याला शिकायला भेटणार आहे। बघा, तर आपण काय करू, आता प्रयोगाला प्रत्यक्ष सुरुवात करू। बघा काय करायचं सुरुवातीला, याच्यामध्ये आपल्याला दोरा ओढून घ्यायचा आहे। गजानन आपण काय करू, इथं दोरा ओढून घेत राहणार आहे। तो आपण दोन्ही टोकांनी मोकळा केलेला आहे, ते दोन्ही बाजूनी तो काय करायचा आहे, आपल्याला मोकळा करून घ्यायचा आहे। त्यासाठी कारण आपल्याला त्याच्यामध्ये दोरा ओढून घ्यायचा आहे। आता आपण काय केलंय, पेनामध्ये दोरा ओढून घेतलेला आहे। अशा प्रकारे तुम्ही सुद्धा प्रयोग करू शकता। तुम्ही व्यवस्थित बघा कशा प्रकारे आपण दोरा ओढलेला आहे। आणि या दोऱ्याच्या दोन्ही टोकाला आपण काय करायचंय, एका बाजूने चिकट टेप बांधायचं आणि एका बाजूने कप बांधायचा आहे। आणि या बाजूने तो चिकट टेप बांधून घे। चिकट टेप बांधताना आपल्याला अशा पद्धतीने बांधायचा आहे की तो सुटणार नाही, घट्ट अशी पकाट गाठ मारायची आपल्याला त्याच्यामध्ये। एकावर एक दोन गाठी मारल्या तरी खूपच चांगलं। बघा, इथं अनिकेतने काय केलाय, घट्ट असा चिकट टेप या दोऱ्याला बांधून घेतलाय। दोऱ्याच्या एका बाजूला आपण काय केलंय, चिकट टेप बांधून घेतलाय। अशा प्रकारे काय करायचंय, चिकट टेप बांधून घ्यायचंय। आता गजानन काय कर, पियानाच्या दुसऱ्या बाजूला तू काय कर, कपाची दांडी बांधायची। कप बांधताना सुद्धा काय करायचंय, घट्ट बांधून घ्यायचंय, जेणेकरून तो खाली निसरणार नाही किंवा पडणार नाही। बघा, अशा प्रकारे आपण काय केलंय, एका बाजूला कप आणि एका बाजूला काय केलंय, चिकट टेप बांधून घेतलाय। आपण जर याला असं तराजू सारखं जर धरलं तर कप काय होतोय, बघा खाली जातोय। काय होतंय, खाली जातोय। जातोय का नाही खाली, कशामुळे जातोय, बरं, कपाचं वजन जास्त आहे। मग आता आपल्याला काय करायचंय, कपाचं वजन जास्त आहे, कपाचं वजन जरी जास्त असलं तरी आपल्याला कप काय करायचा आहे, वर उचलायचा आहे। आणि एक कप वर कोण उचलणार आहे, तर हा चिकट टेप काय करणार आहे, वर उचलणार आहे। शक्य आहे का वर उचलणं, नाही। असं जर आपण केलं तर शक्य आहे का उचलणं, नाही। कारण कप हा चिकट टेप पेक्षा काय आहे, जड आहे। पण आपल्याला हे आज करून दाखवायचंय या प्रयोगामध्ये, हा चिकट टेप काय करणार आहे, आता या कपाला वर उचलणार आहे। बघा, आता हा जो पेन आहे तो पेन असा आपण घट्ट पकडायचा आणि चिकट टेप हळूहळू फिरवायचा किंवा पेन फिरवायचा। पेन फिरला की काय होतो, हा चिकट टेप फिरतो। बघा, लक्ष द्या, काय होतंय, बरं, बघा चिकट टेप आपण फिरवला की काय होतंय, कप लगेच वर आला। बघा, आपण स्पीड कमी केली की कप काय होतो, निकालतो। बघा, पुन्हा स्पीड वाढू, चिकट टेपची आपण स्पीड वाढली की लगेच कप काय होतो, वर येतो, है का नाही। बघा, पुन्हा आपण स्पीड कमी करू, आपण असं किती वेळेस करू शकतो, हे एक प्रकारचं खेळणं सुद्धा आहे। बघा, है का नाही, लहान मुले ज्याला खेळणं म्हणून सुद्धा खेळू शकतात, पण खेळता खेळता यातून भरपूर काही शिकू शकतात। बघा, अशा प्रकारे हा आपला प्रयोग आहे। मग बघा, हे कशामुळे होतं, तर मी सांगतो, इथं ज्यावेळेस आपण असा चिकट टेप फिरवतो त्यावेळेस काय होतो, हा चिकट टेप गोल गोल आकारामध्ये फिरतो, असा एका परिघामध्ये फिरतो। बघा, कशामध्ये, परिघामध्ये। आणि या चिकट टेपचा जो परिघ आहे तो परिघ काय करतो, केंद्रापासून असा एक बल कार्यान्वित करतो, म्हणजे द्वाराचं हे जे केंद्र आहे फिरण्याचं, त्याच्यामधून एक काय तयार होतो, वर्तुळ तयार होतं, ऐका नाही। वर्तुळ तयार झाल्यामुळं जे हे इथं केंद्र निर्माण होतं असं, या केंद्रापासून तर या चिकट टेप पर्यंत एक बल कार्यान्वित होतं या द्वाऱ्यावर। कशावर, द्वाऱ्यावर। आणि या बलामुळं काय होतं, हा कप ऑटोमॅटिक वर उचलला जातो। काय होतं, उचलला जातो।
या बलाला काय म्हणतात केंद्रोत्सारी बल, काय म्हणतात केंद्रोत्सारी बल। केंद्रोत्सारी बल कशामुळे म्हणतात, कारण केंद्रापासून परिघापर्यंत ते बल याच्यावर कार्य करत असत। मग बघा या केंद्रोत्सारी बलाचा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा वापर होतो। बघा कसा होतो, आम्ही पुन्हा एकदा करून दाखवतो आपल्या प्रेक्षकांच्या पुन्हा एकदा लक्षात येईल आपण प्रयोग कसा केला। या केंद्रोत्सारी बलाचा आपण दैनंदिन जीवनामध्ये वापर करतो, कशामध्ये करतो, आपल्या रक्तातील जे घटक असतात ते घटक वेगळे करण्यासाठी। आपल्या रक्तात रक्त असं गोल गोल फिरवलं जातं, एक उपकरण असतं बघा, त्या उपकरणामध्ये रक्त टाकून ते असं गोल गोल फिरवलं जातं, मग रक्तामधले जे घटक असतात ते काय होतात, असे बाजूला जातात, है का नाही। किंवा बघा तुम्ही रातपाळणा खेळला असतात, रातपाळणा खेळताना आपल्याला काय होतं, असं बाहेर थोडस झोपल्यासारखं होतं, है का नाही। रातपाळण्यात बसलात का कधी तुम्ही, रातपाळण्यात आपल्याला कसं जाणवतं, जणू काय आपण असं बाजूला सारलं जातं, है का नाही, गोल गोल फिरताना। तर कशामुळे होतं, कारण केंद्रापासून परिघापर्यंत ते बल केंद्रोत्सारी बल काय करत असतं, कार्य करीत असतं, आणि त्या बलामुळे आपल्याला वाटतं की आपण बाहेर ढकलतो का काय, है का नाही। पण आपण पडतो का, नाही पडत, कारण आपण असं गोल गोल फिरत असतो आणि ते केंद्रोत्सारी बल आपल्याला तिथं बांधून ठेवल्यासारखं करतं। जरी आपण झोपत असतो तरी काय होतं, आपण पडत नाही। किंवा दुधातील घटक वेगळे करण्यासाठी सुद्धा केंद्रोत्सारी बलाचा वापर केला जातो। दुधातून मलाई काढायची असेल, काही काढायची असेल, तर आपण काय करतो, ते दूध असं एका उपकरणामध्ये टाकून गोल गोल फिरवलं की दुधातील घटक काय होतात, साईडला जाऊन परिघाला जाऊन काय होतात, चिकटतात। तर हा एकदम सोपा प्रयोग आहे बघा केंद्रोत्सारी बलाचा, तुम्ही हा घरी सुद्धा करून पाहू शकता। खूप एकदम सोपा आहे आणि साधा आहे, है का नाही। जणू काय आपण एखादं खेळणं बनवलंय असाच हा प्रयोग आहे। तर आजचा हा प्रयोग तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये अवश्य कळवा। तुम्ही सुद्धा हा प्रयोग करा, हा प्रयोग करताना तुम्हाला जर काही अडचणी आल्या असतील तर ते सुद्धा तुम्ही आम्हाला कळवू शकता। आमच्या नवनवीन प्रयोगासाठी आपलं चॅनल आजच सबस्क्राईब करा, प्रयोग जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, जेणेकरून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा प्रयोग पोहोचू शकेल। धन्यवाद।